अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. तालुक्यातील अणाव दाभाची वाडी येथील वसंत तुकाराम राठिवडेकर यांच्या गुरांच्या गोठ्याला तसेच गवताच्या गंजी आणि गोठ्यातील पावसाळ्यासाठी भरलेली लाकडं यांना अचानक आग लागली. सर्व जमवलेला कृषी मालाचा संचय डोळ्या देखत जळून खाक झाला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. यात अंदाजे हजारो रुपयांचं नुकसान झालंय. नुकसानीची पाहणी कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, सरपंच नारायण मांजरेकर, पोलीस पाटील सुनील पाटकर, देऊ सावंत, उत्तम पालव, गणेश परब, बाळू पालव आदींनी पाहणी केली. जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.